श्री स्वामी समर्थ अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त। मी मनीषा स्वामी माऊली परिवारामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितरांची सेवा कशी करणार। चला तर सुरुवात करू व्हिडिओला। हिंदू धर्मात पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्यास फारसे महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे म्हटले जाते। पितृपक्षामध्ये पितरांना श्राद्ध तर्पण तसेच पिंडदान त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते। या वर्षीची पितृ पंधरवड्याची सुरुवात 10 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2022 पर्यंत होत आहे। धर्मग्रंथानुसार पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी कुठलेही शुभ कार्य किंवा पूजाविधीमध्ये आपल्या पितरांचे स्मरण केले पाहिजे। पितर प्रसन्न असतील तर देवही आपल्यावर प्रसन्न होतात असे म्हटले जाते। जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे श्राद्ध कर्म करणे अत्यंत गरजेचे आहे। जर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे तर्पण किंवा पिंडदान हे विधी केले नसतील तर त्याचा आत्म्यास मोक्ष मिळत नाही व त्याचा आत्मा मृत्यूलोकात भटकत राहतो असे म्हटले जाते। हिंदू धर्मात पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी 15 दिवस ठेवण्यात आले आहे। काही लोक त्यांच्या पूर्वजांचे ज्या दिवशी निधन झाले त्या तिथीला त्यांचे श्राद्ध करतात। त्या तिथीला ब्राह्मणाला भोजन दिले जाते तसेच यथाशक्ती दान दक्षिणाही दिली जाते। जे लोक पितरांचे श्राद्ध करत नाही त्यांना पितरांचे शाप लागतात, त्यामुळे त्यांना पितृदोष प्राप्त होतात। त्यामुळे त्यांना संतान प्राप्तीमध्ये अडथळे, नोकरी धंद्यामध्ये अडथळे किंवा लग्न जमवण्यामध्ये अडथळे येतात। जर तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्या प्रगतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करत असाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिणेकडे भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावून त्यावर हार घालून त्याची पूजा करावी आणि तसेच पूजा करावी। पितरांचा आशीर्वाद मिळून तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता होते। शास्त्रानुसार देवतांची पूजा ही सकाळी केली जाते आणि पितरांची पूजा ही दुपारी केली जाते। त्यामुळे आपण पितरांना संतुष्ट करण्यासाठी ब्राह्मणाला भोजन देणार हे ते तुम्ही सकाळच्या वेळेतच द्यावे। पूर्वजांसाठी तयार केलेले अन्न लोखंडी पातेल्यात करू नये। पितृपक्षाच्या काळात लोखंडी भांडी शुभ मानले जात नाही, त्या काळा या दरम्यान तुम्ही पितळी भांड्याचाच वापर करावा। पितृ पंधरवड्यामध्ये आपण एखाद्या गाईला, कावळ्याला किंवा कुत्र्याला किंवा पक्षी किंवा प्राण्यांना विविध पदार्थ खाऊ घातल्यास ते पदार्थ आपल्या पितरांपर्यंत थेट जाऊन पोचतात। त्यामुळे आपल्या पितरांचा अतृप्त आत्मा तृप्त होऊन त्यांच्या आत्म्यास शांती लागते। म्हणूनच पितृपक्षाच्या काळात अन्नदान हे करावे। पितृपक्षात कुठल्याही प्रकारच्या मांसाहारी जेवणाचे अजिबात सेवन करू नये। तसेच लसूण, काळे मीठ, काळ्या उडदाची डाळ या पदार्थाचेही सेवन करू नये। पितृपक्षामध्ये सुपारी, तंबाखू, गुटखा, दारू अशा मादक पदार्थाचे सेवन करू नये। पितृपक्षात कुठल्याही प्रकारची नवीन वस्तू जसे की घर, कार याची खरेदी करू नये। पितृपक्षामध्ये दाढी कटिंग करू नये। जर दाढी करायचीच असेल तर पितृपक्ष चालू होण्याच्या 1 दिवस आधीच करून घ्यावी। पितृपक्षामध्ये रोज 15 दिवस तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून पितृ स्तोत्राचे पठण करायचे, त्यामुळे आपले पितृदोष कमी होण्यास मदत होते। पितृ स्तोत्राचे पठण स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीही करू शकतात। जर तुम्हाला पितृ स्तोत्र वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावूनही बोलू शकता। तसेच 15 दिवस तुम्हाला पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे। रोज तुम्हाला 15 दिवस 11 प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाच्या भोवती घालायचे। जर तुम्ही सकाळी घालत असाल तर त्या पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकता। जर संध्याकाळी घालणार असाल तर त्या वृक्षाला स्पर्श करू नका, फक्त प्रदक्षिणे घाला। काही कारणास्तव पिंपळ वृक्ष शहरात नसेल तर तुम्ही तुमच्या राहत्या घरी दक्षिण भिंतीकडे तोंड करून तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे। ओम पितृदेवताय नमः हा मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 1 माळी जप करू शकतात, पण तुम्हाला हा जप 15 दिवस सतत करायचा आहे। पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो, म्हणून शनिवारी तुम्हाला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचे। जर तुम्ही संध्याकाळी जल अर्पण करणार असाल तर पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नका। तसेच पिंपळ वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे, त्याची वात ही दक्षिणेकडे करून लावावी।
पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालताना ओम पितृदेवताय नमः किंवा ओम विष्णुये नमः या मंत्राचा जप करावा. पितृ पंधरवड्यामध्ये एखाद्या दिवशी ब्राह्मणाला शिधा द्या किंवा गरीब लोकांना अन्नदानही करू शकतात. तसेच दानामध्ये तुम्ही शाल, चप्पल, छत्री हेचेही दान करू शकतात. म्हणजे आपल्या पितरांना ते वर्षभर पुरते आणि आपले पितर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. जर समजा तुमच्या पितरांचा मृत्यूचा तिथी आठवत नसेल किंवा काही कारणास्तव लक्षात येत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावास्याच्या दिवशीही श्राद्ध घालू शकतात. पितृपक्षामध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची मनोभावे सेवा करायची आहे आणि आपण जी काही सेवा करतो ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असते, त्यामुळे ती करताना श्रद्धेने आणि मनोभावे करावी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.